नमस्कार. सव्वीस जानेवारीला मी नथुराम गोडसे या माझ्या भूमिकेचा 25 वर्षांचा प्रवास त्याला पूर्णत्व दिलं, पूर्ण विराम दिला. 18 सालीच खरं तर मी ह्या नाटकाला पूर्ण विराम दिलेला होता. शेवटचे 15 प्रयोग जाहीर केले होते आणि 18 साली 11 मार्च 2018 मी याचे शेवटचे प्रयोग केले. तेव्हाच ठरवलं होतं की पुन्हा याचे प्रयोग करायचे नाहीत. पण त्याच्यानंतर मधला कालखंडामध्ये 5-6 वर्षामध्ये अशा काही काही घटना माझ्या आयुष्यात घडल्या, फक्त माझ्याच नाही संपूर्ण देशाच्या आयुष्यामध्ये. माझ्या आयुष्यामध्ये कर्करोगाची फार मोठी लढाई मी जिंकून बाहेर आलो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं एक पुनर्जन्म झाला. आणि कोविड म्हणजे जागतिक महामारी संपूर्ण देश संपूर्ण जगाने अनुभवली. आपण सर्वजण त्याच्यातनं भरडले गेलो. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर आल्यानंतर देश बदलत होता, सगळ्याच बाजूनी परिस्थिती बदलत होती. गेल्या काही वर्षांमध्ये 18 सालानंतर म्हणजे 20 नंतर कोविड जसा जसा कमी व्हायला लागला आणि माझी व्याख्यानं पुन्हा सुरू झाली, त्या व्याख्यानांच्या वेळेला असंख्य रसिक प्रेक्षक मला सातत्याने आग्रह करायला लागले की शरदजी प्लीज नथुराम गोडसेचे थोडे तरी प्रयोग करा, मला ते पुन्हा बघायचे आहेत. मग गोपाळ गोडसेंचा नातू म्हणजे नाना गोडसेंचा मुलगा अजिंक्य गोडसे ह्यांनी पण मला पत्र देऊन विनंती केली की शरद कर, तू नथुराम गोडसेचे प्रयोग कर. मला पण असंख्य लोक विचारतात की गोडसे परत व्हायला पाहिजे आणि तो गोडसे करणार तर फक्त शरद पोंक्षेच करणार, आम्ही दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही वगैरे. आणि मग हे सगळे विचार सुरू झाल्यानंतर माझ्या टीमला विचारलं. माझा मुलगा स्नेह तो मला एक दिवशी म्हणाला की बाबा हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे, नथुराम गोडसेचं जर पुन्हा तुला प्रयोग करायचे असतील तर ही परफेक्ट वेळ आहे, आपण थोडेसे प्रयोग करूया पुन्हा एकदा. मग किती करायचे? मग माझ्या सगळ्या टीमला विचारलं मी. आणि मला सगळी माझी ओरिजिनल टीम हवी होती, म्हणजे जयंत घाटे, विवेक जोशी, हेमंत डोणकर, राजेश कांबळे, आमचे रंगभूषाकार केदार ओटवणेकर, ही सगळी माझी ओरिजिनल टीम हीच मला पाहिजे होती. कारण तो एकजिन्सीपणा जो आहे, जो स्टेजवरती जी टीमवर्क दिसतं, ते मला फक्त माझ्या ओरिजिनल टीमकडनंच करायचं होतं. मला आणि नवीन टीम तयार करून ते करण्याची आत्ता तरी इच्छा नव्हती. त्यामुळे सर्व टीमला मी विचारलं की करणार का, आणि ते पटापट इतक्या उत्साहाने तयार झाले, म्हणाले चल उद्यापासून तालमीला सुरुवात कर, आम्ही यायला तयार आहोत. आणि तो उत्साह बघितला, माझ्या मुलाने मला पुढाकार घेतला, तो म्हणाला बाबा आपण करूया. आणि माझे 2018 मी जेव्हा हे राम नथुराम केलं, ते माझे सहनिर्माते प्रमोद धुरत त्यांनाही मी फोन केला, ते म्हणाले अरे एका पायावर तयार आहे, तू बाकी काय काळजी करू नको, तू फक्त नाटक आणि क्रिएटिव्हिटी बघ, बाकी सगळा व्यवसाय तारखा सगळं मी बघतो. आणि मग करायचं ठरलं. हे सगळं मार्चमध्ये झालं. मग मार्चमध्ये हे राम नथुराम मागच्या वेळेला जेव्हा मला नथुराम गोडसे बोलतोय हे नाटकाचं नाव मिळालेलं नव्हतं, ते मी पुन्हा एकदा सेन्सॉरकडे एक पत्र पाठवलं की मला आता तरी नथुराम गोडसे बोलतोय हे नाव द्याल का, तर त्यांनी मला लगेच तात्काळ होकार दिला आणि मला नथुराम गोडसे बोलतोय हे नावही मिळालं. आणि मग ठरलं की मार्च एप्रिल नको, मी त्यावेळेला मालिकांमध्ये खूप बिझी होतो. मग पावसाळा येतो, आपण छानपैकी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करायचं आणि मग 26 जानेवारीला ह्याचा शेवट करायचा. आणि 75 करायचे का, कारण देशाला 75 वर्ष पूर्ण झाली होती स्वातंत्र्य मिळून, म्हणून 75 करायचे का, तर 75 विचित्र ऑड आकडा होतो. 25 केला तर खूपच थोडेसे प्रयोग होतात, संपूर्ण महाराष्ट्राभर ते होत नाहीत. आणि मग काय करायचं, 100 म्हटलं तर ते जास्त होतात, असं करता करता 50 आकडा ठरवला गेला. आणि खास लोकाग्रहास्तव 50 प्रयोग सुरू झाले 7 ऑक्टोबरला आणि 26 जानेवारीला 50वा प्रयोग कालिदास मुलुंडला करून त्याची सांगता केली. हे प्रयोग अविस्मरणीय होते, अफाट प्रेम करतात लोक ह्याची मला प्रत्येक प्रयोगाला जाणीव होत होती. पडदा उघडल्यानंतर नुसतं पडदा उघडल्याला टाळी असायची, माझ्यावर फोकस आल्यानंतर मी नुसतं नमस्कार म्हटलं की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, वाक्याला टाळ्या पडायच्या. सगळेच्या सगळे 50 प्रयोग हे हाऊसफुल्ल गर्दीत झाले. काय लोक प्रेम करतात, डोळे भरून यायचे. कित्येक वेळेला मला कधी कधी तर पहिली 2 वाक्य म्हणताना असं भरून यायचं.
इतकं मला लोकांचं प्रेम हे अनुभवायला मिळत होतं. लोक प्रत्येक वेळेला कर्टन कॉलला सांगत होते, अबंद करू नका, अबंद करू नका. पण रसिक हो, कुठलीही गोष्टीचा एक शेवट असतो आणि तो उत्तम ठिकाणी व्हायला पाहिजे. यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना, प्रचंड गर्दीमध्ये असतानाच तिथे थांबण्यात मजा असते. शिवाय वय, नथुराम 39 वर्षाचा फासावर लटकला, मी 58 चालू आहे, त्यामुळं आता थांबलं पाहिजे. कित्येक मी काही जुनी नाटकं बघितली आहेत, 70-60-65 वर्षांचे काही तरुण नटांनी 30-30 वर्षांच्या तरुणांची रोल त्या वयातही केलेले आहेत, ते मला कधी पटलं नव्हतं. त्यामुळे मला ह्यापुढे जाऊन पुन्हा एकदा 60 मी असलेला नथुराम 38 मी करायचा तो मला पटत नव्हता. त्यामुळं हे खूप झालं. आत्ताच तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं नथुराम म्हणून, हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे ह्यापुढे तुमच्यावर मला अन्याय करायचा नव्हता आणि नाटक योग्य ठिकाणी एका अत्युच्च शिखरावर असताना ते थांबवायचं होतं. त्यामुळं मी थांबवण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला वाईट वाटलं आहे मला माहिती आहे. हजारो मला फेसबुकवरती मेसेज येत असतात, मला व्हॉट्सॲपवर मेसेज येत असतात, काही झालं तरी थांबू नका थांबू नका. पण रसिको मला माफ करा, थांबवणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्ट थांबली पाहिजे, कुठेतरी ती थांबली पाहिजे, संपली पाहिजे, तर नवीन सुरू होते. आणि काळजी करू नका, हे नाटक संपूर्णपणे याचं चित्रीकरण मी केलेलं आहे, अतिशय छान पद्धतीचं चित्रीकरण केलेलं आहे मी. आणि हे नाटक मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर, माझं जे राष्ट्राय स्वाहा चॅनल आहे, त्या चॅनलवर योग्य जागा, योग्य वेळ आणि योग्य तारीख बघून, एक छान दिवस बघून मी ते प्रकाशित करेनच. त्यामुळं ही योग्य थांबायची. आणि हे सर्व व्हिडिओ करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा मला आभार मानायचे आहेत. तुमच्या ऋणातच राहणं मी पसंत करणार आहे. हे असंच प्रेम पुढं पुढं चालू ठेवा. फक्त ह्या 50 प्रयोगातली एक वेगळी प्रचंड जाणवलेली गोष्ट म्हणजे 10 जुलै 1998 ते 11 मार्च 2018 जेव्हा जेव्हा मी प्रयोग करायला गेलो, बाहेर राजकीय अशांतता, प्रचंड राडे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांचे प्रचंड राडे, आंदोलनं, मोर्चे, शिवीगाळ, सगळं सगळं चालू होतं. सगळ्या पद्धतीने, म्हणजे ते संभाजी ब्रिगेडची लोकं, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, सगळे एकत्र येऊन मला विरोध 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 आणि विरोध करत होते. आणि अशा वेळेला ह्या 50 प्रयोगामध्ये आता काय होणार असं माझ्या डोक्यामध्ये शंका होती. पण आश्चर्य घडलं ह्या वेळेला मात्र, ऑक्टोबर ते जानेवारी एकाही प्रयोगाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात एका कणाचा पण विरोध झाला नाही. कुठल्याही पक्षाचं साधं कुत्रसुद्धा ढुंकून बघायला पण नाटकाच्या इकडे आलं नाही. आणि रसिक प्रेक्षक मात्र ओतप्रोत येत गेले. हाऊसफुलचे बोर्ड कधीच उतरले नाही 4 महिन्यामध्ये. आणि गंमत आहे म्हणजे ह्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही जी काही दुतोंडी वृत्ती आहे, की म्हणजे मला हे कळत नाही की तुम्हाला जर त्यावेळेला एवढा त्रास होत होता तर आता तेच नाटक तेच तुमच्या शहरामध्ये, म्हणजे कोल्हापूरला तर शिवसेना सोडली तर बाकी सगळे राजकीय पक्ष, शिवसेना भाजप सोडली तर सगळे एकत्र येऊन पोलीस स्टेशनला एक मोठी मिटिंग घेऊन आम्ही होऊच देणार नाही वगैरे वगैरे. आणि आता मात्र ते सगळे कुठे आहेत असा मला नेहमी प्रश्न पडतो. हे सगळे कार्यकर्ते त्या शहरामधले गायब झाले का, कुठे गायब झाले का त्यांची पक्षांची विचारसरणी बदलली का, गांधींवरचं त्यांचं आता अचानक प्रेमच खूप कमी झालं का, त्यांना खरे गांधी कळायला लागले का, त्यांना नथुराम आवडायला लागला का, काय झालं का, ते थकले की लढाई नको, आता शरद पोंक्षे काही केलं ऐकत नाही कोणाचं, तो प्रयोग करतच राहतो, आपल्या विरोधाला न जुमानता तो प्रयोग करतो, प्रशासकीय यंत्रणा त्याच्या पाठीशी उभी राहते, पोलीस त्याच्या पाठीशी उभे राहतात, सेन्सॉरचं ऑथराईज सर्टिफिकेट आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला नाटक करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो करत राहतो, आपल्याला तो घाबरत नाही म्हणून नाद सोडून दिला का. या प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरितच राहिली, ती तुम्ही शोधा. पण तरीसुद्धा त्या सर्व राजकीय पक्षांचा जे पूर्वी विरोध करत होते आणि ह्यावेळेला विरोध काय, साधं ट्विट पण एखाद्या राजकीय पुढाऱ्यांनी केलं नाही या नाटकाच्या विरोधात. मधल्या काही काळामध्ये ज्या काही राजकीय उलाढाली झाल्या आहेत त्याचे सुद्धा हे परिणाम असू शकतात, कारण आता कार्यकर्त्यांनाच कळत नाही आहे नेमका विरोध करायचा कोणाला आणि पाठिंबा द्यायचा कोणाला, कुठले पक्षातले कुठे टणाटण उड्या मारतायत, विचारसरणीचा सगळ्याचा सत्यानाश झालेला आहे, कशाचंच काहीच राहिलेलं नाही आहे सोयरसुतक.
त्यामुळे या वातावरणामध्ये नथुराम गोडसेचे प्रयोग मात्र अतिशय शांततेने पार पडले आणि रसिकाने उदंड प्रेम केलं. त्यामुळं इथेच थांबतो आहे आणि तुमचे खूप खूप आभार मंडळी, खूप खूप आभार. तुमचे आभार नाही, माझ्या नाटकामध्ये 25 वर्ष मला साथ देणाऱ्या माझे जयंत घाटे, विवेक जोशी, राजेश कांबळे, हेमंत डोणकर. हेमंत डोणकरचं ते गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं, गुडघ्यामध्ये इंजेक्शन घेऊन बिचारा उभा राहत होता. जयंत घाटे 70 उलटलेली होती. विवेक जोशीसुद्धा जवळजवळ 65 आसपास आलेला आहे. आणि असं असूनसुद्धा या सगळ्यांनी केवळ माझ्या प्रेमाखातर हे नाटक केलं. माझे सहनिर्माते प्रमोद धुरत त्यांनी प्रचंड सहकार्य केलं. माझा मुलगा पहिल्यांदाच या नाटकामध्ये मी इंट्रोड्यूस केला देवीदास गांधीच्या भूमिकेमध्ये. समर्थ मात्रे पूर्वी राजेश कांबळे मधल्या काही प्रयोगांमध्ये करत होता, पण त्याला नोकरी लागल्यामुळं तो करू शकला नाही. मग ह्यावेळेला मला असं वाटलं की सिंधू गोडसेचा सीन अतिशय अप्रतिम सीन, जो आम्ही कधी केला नाही, पण ह्यावेळेला तो करावा म्हणून मी माझी मैत्रीण राधिका देशपांडेला विचारलं की ती करशील का. एका प्रवेशासाठी बिचारी हो म्हणाली. आणि मग सगळं जमून आलं आणि मग एक भट्टी जमली पुन्हा एकदा. आणि नथुराम गोडसे हे नाटक 50 प्रयोग मी तुमच्यासमोर सादर केले. आता या वर्षाच्या अखेरीला हिमालयाची सावली घेऊन येण्याचा विचार आहे. असेच 50 प्रयोगांसाठीच तेही नाटक मी घेऊन येईन. तोपर्यंत माझ्या कलाकृतींना तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी संक्रांतीला मी माझा एक रचना नावाचा 2 पात्री सिनेमा माझ्या राष्ट्राय स्वावर टाकला, त्यालाही उदंड प्रतिसाद दिला. तुम्ही 10 दिवसात 1 लाखाच्या वर व्ह्यूज इतक्या लोकांनी तो बघितला. सर्व OTT प्लॅटफॉर्मनी त्या सिनेमाकडे नाकं मुरडली होती, त्या सिनेमाला बघायला नकार दिला होता. प्रसाद सातवळेकर नावाच्या तरुण, अतिशय होतकरू तरुण लेखक दिग्दर्शकाने हा सिनेमा केला होता, मीच तो प्रोड्यूस केला होता. आणि तोही सिनेमाला तुम्ही एवढं उदंड यश देत आहात, धन्यवाद. कसे आभार मानू तुमचे, ऋणातच राहणं मी पसंत करेन. थँक्यू.